नमस्कार महाराष्ट्र शासन कृषी विभाग खरीप हंगाम सन 2021 मध्ये आपण सर्व शेतकऱ्यांना सोयाबीन पेरण्यापूर्वी आपण बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण सर्वांना मार्गदर्शन करत आहोत. आपण आज सिंचनबंदरमध्ये प्रगतशील शेतकरी अक्षय सकपाल यांच्या शेतामध्ये आहे. आता आपण बीज प्रक्रिया करणार आहोत तर त्यासाठी आपल्याकडं थायरम आहे, गाऊचो आणि रायझोफॉस म्हणजे रायझोबीम आणि PSV यांचं मिश्रण आपण या ठिकाणी आपण जैविक खताची बीज प्रक्रिया आणि रासायनिक बीज प्रक्रिया म्हणून करणार आहोत. आपण आता पहिल्यांदा रासायनिक बीज प्रक्रिया करून घेत आहे. आपण थायरमची बीज प्रक्रिया करत आहे. एका किलोला 2 ग्रॅम थायरम याप्रमाणे आपण घेत आहे. आता आपण गावचूची बीज प्रक्रिया करत आहोत. एक किलो सोयाबीनला 2 ml औषध आणि 2 ml पाणी याप्रमाणे आता आपण बीज प्रक्रिया करणार आहोत. या ठिकाणी आता आपण रासायनिक बीज प्रक्रिया केलेली आहे. हे बीज प्रक्रिया झाल्यानंतर आपण एक बियाणं सुकवतोपर्यंत आपण थांबायचं आहे. त्यानंतरच आपण जैविक बीज प्रक्रिया करणार आहोत. आपली रासायनिक बीज प्रक्रिया झालेली आहे. आता आपण जैविक बीज प्रक्रिया करत आहोत. एका किलोला 6 ml रायझोफॉस याप्रमाणे आपण आता जैविक बीज प्रक्रिया करणार आहोत.